कांद्याच्या दरात घसरण सुरूच. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत 200 ते 300 रुपयाने कांद्याचे दर कोसळले. 2500 ते 2600 रुपये कांद्याला बाजारभाव मिळण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा असताना आता लोकसभा निवडणुकीनंतर हे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज 200 ते 300 रुपयांनी कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 1751 ते 1200 रुपया दरम्यानचा दर मिळत आहे. या दरात उत्पादन खर्चही निघणं मुश्किल झालं आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी विकत घेत टँकरने पाणी देत कांद्याचं पीक घेतलं. एकरी 1 लाख ते 1.25 लाखापर्यंत खर्च आला आणि त्यामुळे अटीशर्ती न लावता संपूर्ण कांद्याची निर्यातबंदी हटवण्याची मागणी शेतकरी करत आहे. आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहे. सरकार म्हणतं कांद्याची निर्यात खुली आहे, पण ह्या निर्यातीत जाचक अटी असल्यामुळे व्यापाऱ्यांना माल एक्सपोर्ट करण्यासाठी आणि खरेदी विक्री करण्यासाठी अटीमुळे परवडत नाही. त्यामुळे रोजचे रोज कांद्याचे बाजार घसरताना दिसत आहे. काल 1791 रुपयेपर्यंत बाजार होते. आज कांद्याचा लिलाव सुरू असताना 1200 ते 1300 रुपये कांदे विकत आहे. म्हणजे या ठिकाणी 400 ते 500 रुपयांनी घसरण होत आहे. निवडणुका झाल्या तरीही घसरण सुरू आहे. शेतकऱ्यांना 1 एकर उत्पादन घेण्यासाठी 1,25,000 खर्च येत आहे आणि तो साधा हा कांदे या भावात विकत असल्यामुळे परवडत नाही आणि न परवडल्यामुळे डिझेल पेट्रोल मजुरी मिळत नाही. शेतकरी याच्यावर काय करणार आहे? शेतकरी उत्पादन घेत असताना जर परवडत नसेल कांदा पीक तर शेतकरी भविष्यात याचा विचार वेगळा केला जाईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. कालचे कांद्याचे बाजार 1700 ते 1800 चालू असताना आज 1300 ते 1100 कांदाचा जाऊ राहिला. हां, कांद्याचे भाव कालची निवडणूक झाली तर निर्यात उठवली. निर्यात उठल्यानंतर कांद्याचे बाजार वाढले पाहिजे. त्याचे बाजार वाढले त्या आणखी फरक कांद्याचे बाजार घसरलेले. शेतकऱ्याला एकरी 80-90 हजार रुपये खर्च येत होती. कांदा 800-900 रुपये विकत असल्यानंतर त्याचं काय प्रॉब्लेम होते म्हणजे. हां, मजुरी 500 का 600 रुपये माणूस मजुरी घेतोय. हां, कांदा इकडे आणायला 1000 का 2000 रुपये खर्च येतो मार्केटला आणायला. शेतकरी पाहता त्याचे नाराज होऊन गेला. तुमची काय मागणी? आमची मागणी आहे तर कांदा 2500 ते 2600 कांदा आत्तापर्यंत विकला पाहिजे. आत्ता पाहा मला कांदा आम्ही 3 एकर 3.5 एकर कांदा लावलेले आहे. पाण्याच्या आवेजने कांदा काही कांदा पोहोचलेला नाही. कांद्याची घसरण कमी झालेली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.